ओघनोळीत मंत्री शशिकला चोल्ले यांच्याकडून पूरग्रस्तांना किटचे वितरण। कर्नाटक मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा स्थान मिळविणाऱ्या निप्पाणी भागाच्या आमदार आणि कॅबिनेट मंत्री शशिकला चोल्ले यांनी कोगनोळी येथे भेट दिली। यावेळी पूरग्रस्त नागरिकांना 333 जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण मंत्री चोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले। सदर किट वितरण चोल्ले उद्योग समूहातर्फे केले। प्रारंभी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण मंत्री शशिकला चोल्ले यांनी केला। यावेळी नूतन कॅबिनेट मंत्री चोल्ले यांचा सत्कार कोगनोळी भाजप कार्यकर्त्यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी बोलताना शशिकला चोल्ले यांनी सरकारच्या योजनांबद्दल माहिती दिली। यावेळी सुनील माने, धनाजी कागले, विलास नाईक, तौसिफ मुल्ला, सचिन पाटील, विद्या वटकर, वंदना चौगुले, स्वाती शिंत्रे, सुजित माने, सचिन चौगुले यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते आणि शेकडो जनसमुदाय उपस्थित होता। सगळ्यांना मी फोन करून सांगितलं होतं आणि एकटी सांगायचं विसरलं की तिथं दिल्लीत जाऊन बसल्या म्हणून सांगितलं होतं। तुम्हाला माहित आहे हे राज्य सगळं दोन वेळा फिरून आणि माझ्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 200 लोक माझ्यात झाली होती अनेक कारणांनी। मी माझ्या मतदारसंघात पण सगळ्यांच्या घराला भेट देत माझा पाय चालायलाच येत नव्हतं, उचलून टाकायलाच येत नव्हतं। कारण तुम्हाला माहित आहे मोठा ऍक्सिडेंट झाला होता, पायामध्ये सळ्या गेल्या सगळ्या नाहीत, अजून तसं फिरून फिरतोय, उचलून ठेवताना डोळ्यांना पाणी येत होतं असं मला त्रास होत होता। म्हणून डॉक्टरने सल्ला दिला की 20 दिवस बेडरेस्ट घ्यायला पाहिजे, अजिबात पाय उचलून ठेवायचा नाही म्हणून सांगितलं होतं। म्हणून मी इथे यायला झालं नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असू।